नमस्कार विद्यार्थी मित्र हो, मी श्री साने पारियांसह शिक्षक साने गुरुजी निवासी विद्यालय केज। तर मुलांनो, आज आपण इयत्ता पाचवी नवोदय मराठी भाषा या विषयाचा जाहिरातीवर आधारित एक व्हिडिओ पाहणार आहोत। तर या ठिकाणी आपण प्रत्यक्ष जाहिरातीचं वाचन करूया। पाहायला चुकाल तर आनंदाला मुकाल अशा प्रकारची जाहिरात आहे। भव्य कला प्रदर्शन मिरज येथील लोकमान्य प्रशालेतील मुला मुलींच्या कलागुणांचे प्रदर्शन, मुला मुलींच्या कलागुणांचं प्रदर्शन आहे। प्रदर्शनातील कलादालने, प्रदर्शन ज्या ठिकाणी भरणार होत त्या कलादालनामध्ये काय काय होतं माहिती आहे का? चित्रे, भरतकाम, रांगोळ्या, शिल्पकला, काष्टकला, तसंच शास्त्रीय प्रयोग, कागदकला, कोलाज काम, विविध छंदाचे संग्रह, छोट्या कलावंताच्या कलागुणांना दाद देण्यासाठी अवश्य भेट द्या। आव्हान, विद्यार्थ्यांचे कौतुक करा, मदत पेटीत पैसे टाका, अंध विद्यार्थ्यांच्या शाळेला मदत करा। दिनांक 12 नोव्हेंबर 2018, वेळ सकाळी 11 ते रात्री 7 वाजेपर्यंत। विशेष नोंद, यातून जमलेला निधी अंध विद्यार्थ्यांची शाळा मिरज यांना देण्यात येणार आहे। अशा प्रकारची जाहिरात आहे। तर या जाहिरातीवर आधारित या ठिकाणी खाली तीन प्रश्न या ठिकाणी दिलेले आहेत। पहिला प्रश्न आहे, वरील जाहिरातीतून पुढीलपैकी कोणता उद्देश साध्य होणार नाही? ही जी जाहिरात दिली याच्यातून एक उद्देश साध्य होणार नाही, तो उद्देश कोणता आहे बघा? मुलांच्या कलागुणांना वाव मिळेल, अंध विद्यार्थ्यांच्या शाळेला मदत होईल, सर्वांना आनंद मिळेल आणि मुला मुलींना यातून काहीच फायदा मिळणार नाही। तर प्रश्न काय आहे, वरील जाहिरातीतून पुढीलपैकी कोणता उद्देश साध्य होणार नाही? तर बघा, मुलाच्या कलागुणांना वाव मिळणारे, अंध विद्यार्थ्यांच्या शाळेला मदत होणारचे, सर्वांना आनंद मिळेल, परंतु चौथा जो पर्याय आहे, मुला मुलींना यातून काहीच फायदा मिळणार नाही। प्रत्यक्ष मुला मुलींना याच्यातून काहीच फायदा मिळणार नाही, म्हणून 4 क्रमांकाचा पर्याय योग्य असल्यामुळं समोर दिलेले वर्तुळातील 4 नंबरचं वर्तुळ काय करायचे? रंगवायचे। त्यानंतर दुसरा जो प्रश्न आहे तो आहे, कला प्रदर्शन कोणत्या शाळेचे भरणार आहे? हे जे कला प्रदर्शन आहे, तर याच्यात एका शाळेचा उल्लेख केलेला आहे, ते कोणत्या शाळेचं आहे ते या ठिकाणी 4 पर्यायामधून तुम्हाला सांगायचे, ओळखायचे। पहिलं आहे अंध विद्यार्थ्यांच्या शाळेचे, लोकमान्य प्रशालेचे, मिरजमधील काही शाळांचे आणि मिरजमधील सर्व शाळांचे। तर एका विशिष्ट शाळेचं नाव आहे वरती कला प्रदर्शन ज्या शाळेचं भरणार आहे त्याचं नाव आहे पर्याय क्रमांक 2, लोकमान्य प्रशालेचे। पर्याय क्रमांक 2, लोकमान्य प्रशालेचं काय आहे? कला प्रदर्शन भरणार आहे। म्हणून पर्याय क्रमांक 2 हे उत्तर योग्य असल्यामुळं समोर दिलेल्या वर्तुळातील 2 नंबरचं वर्तुळ काय करायचं आहे? रंगवायचं। त्यानंतर तिसरा आणि शेवटचा प्रश्न आहे, छोट्या कलाकारांना पुढीलपैकी कोणती दाद मिळणार नाही? या ठिकाणी 4 पर्याय आहेत विद्यार्थ्यांना, त्या कलावंतांना दाद मिळण्याची। त्याच्यातलं एक पर्याय असा आहे की तो मिळणार नाही वरील विद्यार्थ्यांना, कोणता? टाळ्यांची, मदत पेटीत पैसे टाकण्याची, शबासकीची आणि मानधनांची। बघा, जे कलाकार आहेत त्यांना टाळ्यांची, मदत पेटीत पैसे टाकण्याची आणि शबासकीची दाद मिळणार आहे, परंतु मानधनाची दाद मात्र मिळणार नाही। म्हणून पर्याय क्रमांक 4 हे उत्तर योग्य असल्यामुळं समोर दिलेल्या वर्तुळातील 4 नंबरचं वर्तुळ काय करायचं आहे? या ठिकाणी रंगवायचं। तर नवोदय परीक्षेच्या दृष्टीने आपण जाहिरातीवर आधारित वेगवेगळे व्हिडिओ या ठिकाणी पाहिले। पुढील व्हिडिओमध्ये आपण कविता व त्यावर आधारित प्रश्न पाहूया। आज या ठिकाणी आपण थांबूया।